प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते या व्हिडिओद्वारे आपणासमोर सगळ्यांसमोर आणलेले आहेत. मुळात हा दसरा मिळावा, तो दसरा मिळावा अशा पद्धतीने शिवतीर्थावरचा जे दसरा मिळावा आणि BKC वरचा दसरा मिळावा. मुळात जी निष्ठा असते ती वारसा आहे म्हणून असली नाही पाहिजे, ती निष्ठा विचारांशी असली पाहिजे. बाळासाहेबांचे जे विचार आहेत, हिंदुत्ववादी विचार आहेत, बाळासाहेबांचा हिंदुत्ववादाचा जो वारसा आहे ते पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. बाळासाहेबांचे विचार हे BKC वरती आपल्याला दिसणार आहेत, BKC वर ऐकायला मिळणार आहेत, कारण ह्या लोकांनी सत्तेच्या खुर्चीकरता बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार यांनी सोडलेले आहेत. ते संपूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे की ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर आम्ही आयुष्यभर लढलो त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही सभागृहात बसलो, केवळ खुर्चीकरता बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही तिलांजली दिली. बाळासाहेब नेहमी सांगायचे, कबूतराची भरारी नको, गरुडाची भरारी पाहिजे. ओझं आहे ना, हे गाढवाच्या पाठीवरती जरी आपण टाकलं तरी तो गाढव ओझं वाहणार आहे. तशाच पद्धतीने हे जे संपूर्ण कामकाज सुरू होतं, परंतु वैचारिक हिंदुत्वाचे विचार जे आहेत, ही बाळासाहेबांची तत्त्वं आहेत, ही BKC मैदानावरच तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि तो वसा शिंदेसाहेब पुढे घेऊन या महाराष्ट्रात चाललेले आहेत. आणि ही खतखत शिवसैनिकांची जी मनातली व्यथा आहे ही या व्हिडिओद्वारे शिवसैनिकांनी मांडलेली आहे. सर, दसरा मेळावा मोठ्या प्रमाणात होणार आहे, मात्र युवासेनेच्या वतीने BKC तील जी पार्किंग आहे त्या पार्किंगवरती आता विरोध केला जातो. मुळात तुम्हाला युवासेना म्हणजे काय, जी युवराजांच्या अधिपत्याखाली जी युवासेना सुरू होती ती म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. युवासेनेच्या त्यांच्या कार्यक्रमात रात्रीचे कार्यक्रम फार महत्त्वाचे असतात आणि या युवासेनेमुळे शिवसेना किती बदनाम झालेली आहे, शिवसेना काय खालच्या लेवलला ह्या लोकांनी आणून ठेवलेली आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने जाणलेलं आहे. मी याच्याविषयी जास्त बोलायला नको. आणि युवासेना म्हणजे राहिलंही काय हो, त्याच्यामुळे ते काय म्हणत आहेत त्याच्यावरती काय अवलंबून नाही आहे. या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये जरी पार्किंगसाठी तो काही जागा घेतली असेल ती जागा पूर्ववत आम्ही करून देऊ. त्या ठिकाणी पार्किंग अख्ख्या महाराष्ट्रातनं लोकं येणार आहेत त्या ठिकाणी, म्हणून पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. युनिव्हर्सिटीचा उपयोग ह्यांनी फक्त सुपाऱ्या वाजवण्यासाठी केलेला आहे, त्याच्यामुळे ह्यांना बोलायचा काही अधिकारच नाही आहे. हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रातून ओघ आहे, खेडोपाड्यातनं सगळ्यांना मेळाव्याला यायचं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात 4 ते 5 लाखाच्या वरती गर्दी त्या ठिकाणी होणार आहे. प्रचंड असा उत्साह आहे, सातत्याने फोन येत आहेत, आम्हाला यायचं आहे, आम्हाला यायचं आहे, आम्हाला यायचं आहे, आमचं पार्किंग कुठे करणार. काही मंडळी तर आदल्या दिवशी येणार आहेत, 40 ते 50 हजार लोक मराठवाडा असेल विदर्भातनं आदल्या दिवशी येणार आहेत, त्यांचीसुद्धा आम्ही व्यवस्था करणार आहोत, कारण त्यांना वेळेवर पोचायचं आहे. हे बघा, ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते आहे, ज्येष्ठ खासदार होते. मुळात सत्य परिस्थिती बोलण्याची कोणाला हिंमत राहिलेली नाही, पाहण्याची डेअरिंग राहिलेली नाही आहे सत्य काय आहे ते. मेळाव्याला गर्दी होणार त्यांना माहिती आहे, मग अशा पद्धतीने टीका करायची. आणि चंद्रकांत खैरेंकडे सध्या काही काम नाही आहे, त्यांच्या जिल्ह्यातले सगळे आमदार शिंदेसाहेबांच्या पाठीमागे आलेले आहेत. चंद्रकांत खैरेंनी पहिली शिवसेना त्या ठिकाणी सांभाळावी. आणि काय म्हणतात माहिती आहे का, की थोडंसं ज्येष्ठपणा त्यांना आलेलं आहे आणि मला काहीतरी बोलायचं आहे, मी काहीतरी आहे, आता मी एकटा शिल्लक आहे, मी काहीतरी बोलाय. आणि अंबादास दानवे आणि त्यांच्या स्पर्धा आहे. अंबादास दानवे एक बोलले की ते लगेच दुसरं बोलतात, दोघांमध्ये ती स्पर्धा आहे. आणि मातोश्रीला खुश करण्याकरता सगळे प्रयत्न चाललेले आहेत, त्यामुळे चंद्रकांत खैरे काय बोलतात तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आहे. शिंदेसाहेब कधीही स्वतःला मी दिगेसाहेब आहे किंवा मी दिगेसाहेबांची प्रतिरूप आहे कधीच म्हटलेले नाही आहे.
दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा, त्यांचा समाजकार्याचा वारसा पुढे नेऊन घेण्याचं काम या ठिकाणी शिंदे साहेब करत आहेत. त्यामुळे सामना आता वाचतो कोण हो, शिवसैनिक तरी वाचतो का सामना? त्यामुळे आता एक जे सामनावीर होते ते दुसरीकडे सामना करत आहेत. त्यामुळे आता जे कोण सामनावीर असतील ते स्वतःला पुन्हा प्रसिद्धीचे झोता देण्याकरता काही गोष्टी करत असतील. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही स्वतःला मी दिघे साहेब आहे असं म्हटलेलं नाही आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांची सर्व परंपरा, सर्व उपक्रम, दिघे साहेबांचं काम पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आज दिघे साहेबांचे विचार, दिघे साहेबांचं काम अगदी शेवटच्या टोकापर्यंत, अगदी जगभरातल्या माणसांपर्यंत धर्मवीर या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पोचवलेलं आहे. हो, धर्मवीरांच्या नावाला, दिघे साहेबांच्या नावाला काय ह्यांचा विरोध होता हे मला आता सांगण्याची ही वेळ वाटत नाही. पण वेळ आली की नक्कीच तुमच्यासमोर आणू. आणि दिघे साहेब जे टाडामध्ये जे अटक झाले ना, त्याला कारणीभूत कोण होतं ना त्याचा जरा अभ्यास करा. कुठल्या संपादकाच्या, कुठल्या पत्रकाराच्या बातमीमुळे दिघे साहेबांना टाडा लागला याचासुद्धा कधीतरी अभ्यास करा. वेळ आली ना तर पुराव्यानिशी आम्ही सादर करू. काय मला काय कळलं, राजन विचारे या सर्वांचा खुलासा करतील की आनंद दिघेंच्या जवळ किती एकनाथ शिंदे होते. की करावा खुलासा त्यांनी, त्यांना कळत आता सामनाने सांगितलं त्यांना विचारा, मला काय विचारता या संदर्भात. अख्खं ठाणे जिल्हा जाणतंय, पूर्ण महाराष्ट्र जाणतंय ते जवळ होते की नाही. तुम्ही त्यांना विचारा ना, सामनाने त्यांना विचारायला सांगितलंय. सामनातून रोखठोकमधून वारंवार टीका केली जाते. अशी सुद्धा टीका करण्यात आलेली आहे की भाजपने तोत्यागिरी करणाऱ्या एक गट महाराष्ट्राच्या विरोधात उभा केलेला आहे. तुम्ही काल काही व्हिडिओज आलेले आहेत, ते व्हिडिओजमध्ये या ठिकाणी आपण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब भाजपाबद्दल किती चांगलं बोलत होते ते तुम्ही, की सत्तेची गरज काय, कशाकरता भाजप युती होती, बाळासाहेब काय म्हटलेले ते तुम्ही पहा. भाजप भाजपा पक्षाचं काम करतं आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जो विचार घेतलेला आहे हो प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातला विचार आहे. मनातला उठाव प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात उठाव होता, तो उठाव शिंदे साहेबांनी केलेला आहे. आज माझ्यासारख्याच्या पण मनात, ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षाबरोबर आमची आघाडी झाली आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबर आम्हाला बसावं लागत होतं किंवा त्यांच्याबरोबर काम करावं लागत होतं, त्यावेळी आमच्यासारख्यांच्या मनात काय येत होतं हे आम्हाला माहिती आहे. प्रत्येकाच्या मनातली खदखद त्या ठिकाणी तो उठावाच्या रूपाने एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे नेलेली आहे.